वंशन्योस् दलित पीड़ित शोषित जनसेता खनखनीत आवाज। नमस्कार, जय भीम साथियों, आप देख रहे हैं वंश न्यूज चैनल। मैं स्नेहा डेकम आपके लाइव में एक नई खबर। आजचा जो स्ट्राइक आहे तो स्ट्राइक तुमचा 100% यशस्वी होताना दिसतो का? झिरो झिरो पासून जो स्ट्राइक कॉल होता आणि या कृती समितीतल्या जेवढे संघटना आहेत त्यांचे 100% सभासद हे संपावर आहे आणि ते बाहेर पडलेले आहे आणि कोणीही पण कर्तव्यावर तिथे नाही आहे। आता यामध्ये काही संभ्रम पसरवण्यासाठी जे अटेंडन्स किंवा हजर असणाऱ्या लोकांची संख्या दाखवली जाते आणि काही त्याची जी संख्या आहे किंवा फिगर आहे ती खूप कमी करून दाखवली जाते। याचं कारण हे आहे की कालच्या सी आणि नाईटचं अटेंडन्स जेवढे लोक हजर होते तेवढेच रोलवर दाखवून ते हजर आहे हे दाखवून ते मॅक्झिमम हजर आहे हे दाखवले गेले आणि जे स्ट्राइकिंग युनियन संघटनेमध्ये बाहेर आहे संपावर आहे त्या लोकांची अटेंडन्स किंवा ॲब्सेंटी ही जनरल किंवा बी शिफ्टमध्ये दाखवल्या गेलेली आहे। त्याच्यामुळे जी संख्या बाहेर पसरवल्या जात आहे ती चुकीची आहे। आमचे 100% सभासद सगळ्या संघटनेचे बाहेर आहेत आणि त्याचे परिणाम जे आहे का नाशिकवर जलविद्युत आपण म्हणता की 100% आमचे जे अधिकारी कर्मचारी किंवा कामगार हे स्ट्राईकवर आहेत असं असताना कोराडीच्या औष्णिक विद्युत केंद्राच्या वीज निर्मितीवर काही परिणाम झाला असं वाटते का? आम्ही एक एक पॉवर स्टेशनच्या कोणत्या याच्यावर किती परिणाम झाला हा त्या त्या पॉवर स्टेशनमध्ये असलेल्या परिस्थितीनुसार ठरतं। जसं मॅनेजमेंटनी तिथे 660 तीन संच असल्यामुळे इथे जास्तीत जास्त चालवण्याच्या दृष्टीने जो हे राबवला प्रयत्न केलेला आहे तरी पण जर कोणतीही इमर्जन्सी आली कोणत्याही कारणाने एखादा प्लांट ट्रीप झाला तर तो पुन्हा रिव्हायवल करण्यासाठी त्यांना प्रचंड त्रास जाईल आणि ते त्याचा इफेक्ट जो आहे 660 असल्यामुळे त्याचा जो काही आहे ग्रीड कॉन्ट्रीब्युशनमध्ये ग्रीडच्या त्याचा फरक नक्कीच जाणवेल। आजच्या स्ट्राईकमध्ये अन्य काही संघटना इतरही अशा संघटना आहेत ज्या सहभागी नाही आहेत, काय कारण असावं? त्यांचा असा आरोप आहे थेट की बा आम्हाला या स्ट्राईकमध्ये इन्व्हाइट केलं नाही, आम्हाला सहभागी केलं नाही। त्या संघटनांना सहभागी केलं नाही, त्यांना अप्रोच झाले नाही अशातली बाब नाही आहे। पण प्रत्येक संघटना आपापल्या कोणते हेतू साध्य करण्यासाठी पण वेगवेगळे स्टँड घेतात पण यावेळेस कोणत्याही संघटनेला त्रास होईल असे कोणताच मुद्दा नव्हता। जे मुद्दे होते ते आपल्या एक्झिस्टन्ससाठी सर्वायवलसाठी आणि सार्वजनिक उद्योगाच्या सर्वायवलसाठी मुद्दे होते त्यामुळे आणि याचे परिणाम त्यांनाही भोगावं लागेल। सर कुठेतरी हे वाटते का की ऊर्जा मंत्र्यांनी तात्काळ उद्या मीटिंग ठेवलेली आहे, सर्व संघटनांनी पाचारण केलेलं आहे, कुठेतरी यशस्वी वाटते का आपली आजच्या जर 2 दिवसाचा तुमचा स्ट्राईक होता? आता बघा, 1.5 महिन्यापासून मंत्री लेवलला त्यांनी मीटिंग दिली नाही, बोलावलं नाही। त्याच्यानंतरही ज्या मीटिंग घेतल्या गेल्या पहिल्यांदा आमच्या मॅनेजमेंट लेवलला किंवा सेक्रेटरी लेवलला तेव्हाही दाद दिली नाही। आता हे तर क्लिअर आहे की जेव्हा या संप सुरू झाला आणि त्याचा इम्पॅक्ट दिसतो आहे तेव्हाच मंत्री साहेबांनी आजही VC वर मीटिंग दिली आणि पुन्हा उद्या फिजिकल मीटिंग घ्यायचं त्यांनी म्हणजे ठरवलेलं आहे, वेळ दिलेली आहे। तर हा कोणी असं कसं म्हणू शकतो की या संपाचा इम्पॅक्ट पडला नाही किंवा हा
सक्सेस झाला नाही आहे आणि लोक बाहेर निघाले नाही आहे त्याच्यावर डिसिजन घेतील आणि त्याप्रमाणे आपल्या संघटनेला किंवा इथल्या कृती समितीला काही ऊर्जा मंत्र्यांचं काही पत्र वगैरे आहे का मीटिंगचं किंवा बोलावलं आहे का तुम्हाला मीटिंगला? आमच्या कृती समिती आहे ते केंद्रीय पदाधिकाऱ्यांना त्या आज VC पण झाली मंत्री साहेबांसोबत आणि उद्या फिजिकल मीटिंगसाठी पण बोलवलेलं आहे. आज आपण बघू शकता की 39 संघटना सर्व ताकदीविषयी आज आपली रस्त्यावर उतरलेलं आहे. आम्ही जो आज संप केलेला आहे हा फक्त कोणाचा म्हणजे गाजर किंवा लाडू खाण्यासाठी नाही केलेला. आम्ही आमच्या ह्या ज्या मागण्या आहेत या मागण्या आमच्या स्वतःच्या पगारवाढीसाठी किंवा या याच्यासाठी नाही आहे, स्वतःचा स्वार्थ साधून घेण्यासाठी नाही आहे. आम्ही एक सार्वजनिक उद्योगामध्ये कार्यरत आहे. सार्वजनिक उद्योग म्हणजे जनसामान्यावर ज्याचा जो प्रभाव पडतो, शेतकरी असू दे की एक सामान्य ग्राहक असू दे, या खाजगीकरणामुळे जो आपले सामान्य नागरिक आहे, शेतकरी आहे, याच्यावर जो आर्थिक बोजा येणार आहे, तसंच आपल्या ज्या संविधानाने आपल्याला एक डेमोक्रेसीने जो राईट दिलेला आहे की सर्वसामान्यांना शासकीय नोकरीमध्ये जो एक त्यांचं रिप्रेझेंटेशन असते ते सुद्धा आपण इथे एक्सरसाइज करत असतो. तर या राईट हे राईट एक्सरसाइज करण्याकरता, या राईटसाठी भांडण्याकरता आज आम्ही इथे सगळे लोक एकत्रित झालेलो आहे. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 39 संघटनेचे सर्व सभासद रोडवर आहेत आणि आपण एक समजू शकता की आज आम्हाला माननीय मंत्री महोदयांनी संप मागे घेण्याचं आवाहन केलं होतं. पण जे आव्हान केलं होतं ते आव्हान करताना त्यांनी कोणताच असं एक ठोस आमच्यासमोर एक हे दिलं नाही, म्हणजे काय म्हणते निर्णय दिला नाही, एक लिखित सुद्धा काही दिलं नाही. तर तीच्या चर्चा जेव्हा त्या अंटी म्हणजे निष्फळ ठरली तर ऊर्जा मंत्री नितीन राऊत म्हणाले की कोणत्याही परिस्थितीमध्ये खासगीकरण होणार नाही ऊर्जा विभागातील तिन्ही कंपन्यांचं. आज ते बोललेत, काय सांगणार आपण? माननीय मंत्री महोदयांनी जेव्हा सांगितलं की बा ऊर्जा विभागाचं खाजगीकरण होणार नाही, बघा की कसं आहे. आज आपण इथे एक आमचे टोटल 7 मुद्दे आहेत, त्यावर आम्ही इथे आज रस्त्यावर उभे आहे, संपात उभे आहे. आमचा पहिला मुद्दा जो आहे तो आहे डिस्ट्रीब्युशनचे ज्या फ्रँचायझीकरण आहे त्याच्या विरोधात. आमचे जे जलविद्युत केंद्र आहे हे जलसंपदा विभाग परत घेणार आहे आणि त्यांचं परत घेण्याचं कारण असं आहे की जिथून त्यांना जास्त रेव्हेन्यू येईल त्यांना ते देणार. म्हणजे आधी आमचं तिसरं एक आहे की केंद्र शासनाचं जे 2021 जे विद्युत बिल आहे त्या विद्युत बिलामध्ये काही ज्या तरतुदी आहे त्याच्या विरोधात आम्ही आज या संपामध्ये सहभागी आहे. तर जोपर्यंत आम्हाला कोणी ठोस कागदावर कोणी ॲग्रीमेंट कोणता एक करार केला जात नाही, तर जे संपकरी आहे तिथं कोणत्या एका ठोस आश्वासन दिल्याशिवाय किंवा आमच्यासोबत करार केल्याशिवाय आम्ही हा संप कसा मागे. आमच्या मित्रांनी हे विचारलं की ऊर्जा मंत्र्यांचे आज स्टेटमेंट आहे की संप मागे घ्यावा, आम्ही खाजगीकरण करणार नाही. तर कुठेतरी हडताळ तोडण्यासाठी 2020 गेम तर नाही करता ऊर्जा मंत्री? बघा, आम्ही मंत्री महोदयांचा जो हेतू आहे त्याच्यावर आम्ही बोट उचलू शकत नाही. ते आमच्या ऊर्जा खात्याचे मंत्री आहे. पण आमच्या संपकऱ्याची एकच मागणी आहे, संपकऱ्याची एक मागणी आहे, तुम्ही जर आम्हाला आश्वासन देताय खाजगीकरण जर करायचं नाही आहे तुम्ही आमच्यासोबत करार घ्या, तुम्ही आम्हाला पेपरवर लिहून द्या. आमच्या केंद्रीय कृती समितीने जे सांगितलेलं आहे की जोपर्यंत करार होणार नाही हा संप 28-29 संप असाच चालू राहील. ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांच्यासोबत उद्याचा जे बैठक आहे संघटनांची, तर त्या संघटनेच्या बैठकीतून जर समजा तोडगा निघाला नाही तुमच्या मागण्यांवर तर पुढची भूमिका आपल्या कृती समितीची काय राहणार? बघा उद्याच्या बैठकीमध्ये आमचे केंद्रीय सर्व 39 संघटनांचे केंद्रीय पदाधिकारी सहभागी होणार आहेत. आता त्या ऊर्जामंत्र्यांनी जेव्हा ती मीटिंग फिजिकल मीटिंग जी कॉल केलेली आहे त्या मीटिंगमध्ये मीटिंग बोलवतानाच त्यांनी सांगितलं की तुम्ही मुंबईला या, आपण चर्चा करू, चर्चेअंती आपण प्रयत्न करू की एक आनंददायी एक चांगला निर्णय आपण घेण्याचा प्रयत्न करू. जर ऊर्जामंत्री आज जे बोलले की खाजगीकरण आम्ही करणार नाही आणि त्यांनी आपला शब्द उद्यासुद्धा पाळला आणि आमच्यासोबत करार केला तर जसे आमच्या केंद्रीय नेतृत्वाचे निर्देश राहतील त्या निर्देशानुसार आम्ही समोर. आता जो स्ट्राईक आहे या स्ट्राईकमुळे कोराडीच्या वीज निर्मिती प्रकल्पावर काही परिणाम होऊ नये यासाठी येथील मुख्य अभियंता आणि जे प्रशासन आहे त्यांनी इथल्या काम जे आतमध्ये जे ड्युटीवर आहेत अधिकारी कर्मचारी यांच्यासाठी काही स्पेशल व्यवस्था केली आहे असं आम्हाला माहीत पडलं आहे, तुम्हाला काय माहिती आहे याबद्दल? नाही, स्पेशल व्यवस्था म्हणजे त्यांनी त्यांच्यासाठी जा यायची व्यवस्था केलेली आहे. अच्छा, इव्हन तुम्हीच पाहता की हे जे मेन गेट आहे हे त्यांनी बंद करून छुप्या रस्त्याने तिकडनं यायचा प्रयत्न केला आहे.
त्यांची कॉलनीतून त्यांनी जायची व्यवस्था केली आहे, यायची व्यवस्था केली आहे. असं ऐकण्यात आहे की कुठेतरी अधिकारी कर्मचारी यांना या ठिकाणी कर्तव्यावर राहत असताना त्यांच्यासाठी गाद्या वगैरे आणि स्पेशल त्यांना जे VIP ट्रीटमेंट जेवणापासून सर्व व्यवस्था आतमध्ये केली आहे व्यवस्थापनाने. त्यांचा हाच प्रयत्न आहे की जे कोणी इथे काम करायला आले असतील आणि ते जरी म्हणत असतील की लोक इथे फार कमी लोक बाहेर आहे, परंतु जे लोक आतमध्ये आहे त्यांची पूर्ण तिथे राहण्याची व्यवस्था केलेली आहे, 24 तास त्यांची झोपण्याची व्यवस्था पूर्ण केलेली आहे. यावरून हे दिसून येतं की बरेचसे लोक बाहेर आहेत आणि जे काही लोक आतमध्ये असतील त्यांनी. सर, आपल्या सहयोगीने हा प्रश्न विचारला होता आमच्या मीडिया कर्मीने की काही लोक संपात हजर नाही, या संपात सामील नाही, तर ते कोण लोक? ते तुमचेच लोक आहे की वेगळे काही बाहेरून आलेले असे आहेत? बाहेरून काही मोजके लोक आले असतील आणि आमचे जे संपकरी म्हणजे ज्या युनियन 39 युनियनच्या पूर्ण बाहेर आहेत त्यांच्या जवळपास पूर्ण 100% लोक पूर्ण बाहेर आहेत. आणि ज्या बाकी पॉवर प्लांट इंजिनिअरची गरज राहते, ते इंजिनिअर कुठून आले आहेत? आता फॉर एक्झाम्पल तुम्ही उदाहरण पहा नाशिकचं. नाशिकला जेव्हा सेट बंद झाला होता त्यांनी रात्री सुरू करायचा प्रयत्न केला, पण तिथल्या काही मॅनपॉवर शॉर्टेजमुळे तो सेट त्यांना सुरू करता आला नाही. शेवटी आज त्यांनी अदानीचे लोक आले, त्यांनी त्यांची मदत घेतली आणि तो सेट सुरू केला. कोराडीमध्ये रिटायर्ड अधिकारी या ठिकाणी सुद्धा आज बोलावण्यात आला आहे त्यांना, रिटायर्ड अधिकारी असं ऐकण्यात आहे. काय सांगणार आपण? आतमध्ये आहे काही लोक जे रिटायर्ड अधिकारी आहेत त्यांना सुद्धा त्यांनी मॅनेजमेंटने कॉल केला आणि होऊ शकतं ते आले असतील आतमध्ये. आम्हाला हक्काची लढाई आहे, संपूर्ण लोकांची लढाई आहे. खाजगीकरण होईल तेव्हा संपूर्ण भारतात या महाराष्ट्रात होईल, तर कुठेतरी त्यांनीही ह्या विषयाला लक्षात ठेवून तुमच्या संपाला सहभागी करायला पाहिजे. तो कसं आहे आता, तो ते कोणत्या युनियनशी रिलेट करतात आणि ते कोणते लोक आले हे आम्हाला नक्की माहिती कोणते आहेत. पण असं आहे का, बाकीचे जे लोक होते त्यांचा असा अंदाज आहे की काही जे जुने रिटायर्ड कर्मचारी होते ते आतमध्ये आले. एक प्रश्न असा आहे की ज्या संघटना आजच्या स्ट्राईकमध्ये सहभागी नाही आहेत, तर ते लोक मुळात खाजगीकरणाच्या समर्थनामध्ये आहेत असं आपल्याला वाटते का? मग हे त्यांची जी टॉप लीडरशिप आहे हे त्यांनी समजायला पाहिजे होतं. आणि त्यांनी जे यांना निर्णय दिलेले असतील तुम्ही संपात जा किंवा नका करू, त्यांच्यानुसार ते पण आतमध्ये. उद्या महाजेनकोने स्ट्राईकमध्ये सहभागी असलेले किंवा पॉवर प्लांटच्या बाहेर जे आता आपण आंदोलन करणारे जेवढे काही अधिकारी कर्मचारी किंवा कामगार कंत्राटी कामगार आहेत त्या सर्वांवर मेस्सा लावण्याचा ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी कालच आदेश जारी केलेला. आपण मेस्सा जर लागेल तर आपण भिनार का? मेस्सा लावणार हे प्रत्येक स्ट्राईकमध्ये होत असतं, परंतु लोकांचं पाठबळ तुम्ही पाहताच आहे की लोक त्याला भीत नाही आहे. फक्त याच पॉवर स्टेशनला नाही आहे, परंतु महाराष्ट्रातल्या पूर्ण पॉवर स्टेशनचे लोक पूर्ण ताकदीनिशी इथे बाहेर उभे राहिलेले आहेत. आणि हा खाजगीकरणाचा जो डाव आहे तो आम्ही नक्कीच हाणून पाडू, यात काही शंका नाही. हमारे चॅनल के मुख्य संपादक श्री सुनील सावे से नीचे दिए गए मोबाइल नंबर पर संपर्क कर सकते हैं. अगर आपको यह खबर अच्छी लगे तो प्लीज लाइक करें, शेयर करें और हमारे चैनल